हॅलो फ्रेंड्स, आज आपण म्हैसूरचा फेमस स्नॅक म्हैसूर बोंडा याची रेसिपी बघतोय। तर बाहेरून क्रंची आणि आतून सॉफ्ट असे बनून तयार होतात। किसलेलं किंवा बारीक कट केलेलं ओलं खोबरं 2 ते 3 चमचे, अर्धा चमचा आलं बारीक कट केलेलं आणि अर्धा चमचा मिरची बारीक कट केलेली यामध्ये घालायची आहे। यामध्ये आता खायचं सोडा अर्धा छोटा चमचा घालायचा आहे आणि अर्धा कप दही घालतीये मी इथे। हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता मी 1 वाटी पाणी घालणार आहे। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालतीये आणि हे मिक्स करून परत अर्धी वाटी मी यामध्ये पाणी घालतीये। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये मैदा घालायचाय। यामध्ये मी एकूण 2.5 वाटी मैदा घालणार आहे, पण सुरुवातीला मी यामध्ये 1 वाटी मैदा घातलाय। आता हे सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय। परत हे सगळं आपल्याला हाताने असं फेटून घ्यायचंय। हाताने व्यवस्थित ते सगळं मिक्स झालं पाहिजे। हा चमचा काढून मी आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते। हा 1 वाटी मैदा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत मी यामध्ये 1/2 वाटी मैदा घालतेय। सुरुवातीला मी एकदम मैदा घालत नाहीये, कारण तो मिक्स होत नाही व्यवस्थित, म्हणून मी यामध्ये थोडा थोडा मैदा घालतेय। आता हा मैदा व्यवस्थित मी हा फेटून घेतलाय, अशा पद्धतीने फेटून घ्यायचंय। परत यामध्ये मी 1/2 वाटी मैदा घालतेय आणि हा देखील अशा पद्धतीने फेटून घ्यायचंय। हे मी आत्ताच दाखवल्याप्रमाणे असं फेटून घ्यायचंय। आता यामध्ये परत मी 1/2 वाटी मैदा घालतेय। टोटल आपण यामध्ये 2.5 वाटी मैदा यूज केलाय। सुरुवातीलाच तुम्ही सगळा मैदा यामध्ये घालून फेटून घेऊ शकता, पण असा थोडा थोडा मैदा घातल्यामुळे व्यवस्थित ते फेटता येतं, छान फेटलं जातं। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय, ही अशा पद्धतीची आहे, ही एकदम व्यवस्थित परफेक्ट आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय। मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये गरम झालेलं तेल घ्यायचंय, म्हणजेच एकदम कडकडीत असं गरम करून घेतलेलं तेल यामध्ये घालायचंय। या चमच्याच्या मेजरमेंटने मी इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे, ते याच्यावरती घालायचंय। हे तेल हलकस थंड झालं की आपण चेक करून बघायचं, ते व्यवस्थित थंड झालं असेल तर आपल्याला हे देखील त्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे तेल। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 1/2 तास भिजण्यासाठी ठेवायचंय। तुमच्याकडे जर जास्ती वेळ असेल तर तुम्ही ते 1 तास 1.5 तास देखील ठेवू शकता। इथे मी पीठ भिजण्यासाठी ठेवतेय, तोपर्यंत आपण त्याची चटणी बनवून घेऊया। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, त्यामध्ये 2 चमचे डाळ घातलंय, 2 हिरव्या मिरच्या आहेत, थोडस 1/2 चमचा बारीक कट केलेलं आलं आहे, दही आहे आणि कोथिंबीर आहे। हे सगळं छान असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय। हे मी इथे घेतलेलं आहे, थोडीशी अशी जाडसरच अशी चटणी ठेवली आहे। आता हे पीठ देखील व्यवस्थित भिजलेलं आहे, हे मी 1/2 तास ठेवलं होतं। पीठ असं छान आता मस्त भिजलेलं आहे। इकडे मी गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलंय, हा बोंडा तळून घेण्यासाठी। हे अशा पद्धतीने पीठ हातावरती घ्यायचं। आता याचा बोंडा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते। हे पीठ अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचं, त्याची मूठ करायची आणि ज्या बाजूला अंगठा आहे त्याच्या बाजूने, म्हणजे त्या बाजूने हे आपल्याला पीठ अलगद असं प्रेस करून त्या तेलामध्ये सोडायचं आहे। मी ज्या पद्धतीने दाखवते तुम्हाला या अशा पद्धतीने बोंडा बनवत असताना सुरुवातीला लो हीट ठेवायची आहे। आणि तुम्हाला सुरुवातीला वाटेल की हे चिकटते एकमेकाला किंवा तळाला चिकटते, तर हे बनवून झाल्यानंतर हाय हीट करायची, मग ते ऑटोमॅटिक वेगळे होतात आणि तेलावरती असे तरंगतात, एकदम हलके असे बनून तयार होतात। नंतर हे सोडून झाल्यानंतर 1/2 मिनिट फक्त हाय फ्लेम करायची आणि नंतर लो टू मीडियम हीटवर आपल्याला हे छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। हे आता तुम्ही बघू शकताय, मस्त असे सगळ्या बाजूने छान असे फ्राय झालेत, मस्त असा कलर आला याला। आता हे मी आता एका टिश्यू वरती काढून घेतेय। हे असे आपले म्हैसूरचे फेमस म्हैसूर बोंडा तयार आहे। हे तुम्ही आपण बनवलेल्या चटणीसोबत खाऊ शकता, सांबर सोबत खाऊ शकता, असेच खाऊ शकता, दह्यासोबत देखील खाऊ शकता। मस्त असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे बनून तयार झालेत। मी तुम्हाला एक कट करून दाखवते। तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तर तुम्ही बघू शकता आतून देखील छान अशी जाळी सुटली आहे याला, या चटणीसोबत अप्रतिम लागतात। तर तुम्ही देखील हे नक्की ट्राय करा आणि मला कसे झाले ते सांगायला विसरू नका। धन्यवाद।